नमस्कार, मी सुवर्णा जोशी, महिला विशेष या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राज्यात पुन्हा डान्स बार सुरू होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. सुप्रीम कोर्टानं सुनावणी करताना राज्य सरकारनं घातलेल्या अनेक जाचकटी रद्द केलेल्या आहेत. असं असलं तरी राज्य सरकार डान्स बार सुरू करण्यासंदर्भात फारसं अनुकूल दिसत नाही. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सरकार पुनर्विचार याचिका दाखल करण्याची शक्यता आहे. कोर्टानं सरकारच्या बहुतेक अटी व्यवहार नसल्याचं सांगत रद्द केलेल्या होत्या. डान्स बार मध्ये दारू वाटण्यासही परवानगी देण्यात आलेली आहे. डान्स बार मध्ये तसंच बाहेरही सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक करणं, धार्मिक स्थळापासून 1 किलोमीटर अंतरापर्यंत डान्स बारना परवानगी न देणं अशा काही अटी कोर्टानं रद्द केलेल्या आहेत. डान्स बार संध्याकाळी 6:30 वाजल्यापासून ते रात्री 11:30 वाजेपर्यंत सुरू राहतील असंही कोर्टानं स्पष्ट केलंय. तसंच डान्स बारमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची गरज असणार नाही. डान्स बारच्या सीसीटीव्हीमुळे व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जातो असं कोर्टाचं म्हणणं आहे. बार आणि डान्स फ्लोअर वेगळं ठेवण्याची सरकारनं घातलेली अटही न्यायालयानं रद्द केलेली आहे. स्ट्राइक डाउन किया है एज अनकॉन्स्टिट्यूशनल और कोर्ट ने बोला है कि अब 2005 से ये चला जा रहा है, अब होपफुली कि ये महाराष्ट्र सरकार अब लाइसेंस देगी सुप्रीम कोर्ट के जजमेंट को के हिसाब से. राइट ऑफ लाइवलीहुड जो है सर, राइट ऑफ लाइवलीहुड अपहोल्ड किया है, राइट ऑफ प्राइवेसी अपहोल्ड किया है जहाँ तक सीसीटीवी कैमरा का सवाल है, और लाइवलीहुड जहाँ तक लड़कियों को टिप देना है, जहाँ तक वो उनको डायरेक्टली टिप दे सकते हैं, और ये भी बोला उनके साथ कॉन्ट्रैक्ट या करार करना पड़ेगा जो राइटिंग में होगा. पर जैसे महाराष्ट्र सरकार कह रही थी कि उनको आपको मंथली एम्प्लॉय बनाना पड़ेगा, वो स्ट्राइक डाउन किया है. ये कहा है कि आप उनके साथ रिटर्न कॉन्ट्रैक्ट करिए, पर वो कॉन्ट्रैक्ट एक बार के डांस के लिए हो सकता है, महीने में कितनी बार भी, वो लड़की की चॉइस है या डांस बार ओनर की चॉइस है. ये एक फ्री विल है डांस बार ओनर्स की और जो लड़कियाँ जो वहाँ पर काम करती हैं. तो महाराष्ट्र में डांस बार शुरू होने का रास्ता साफ हो गया है? बिल्कुल, वो रास्ता साफ हो गया. नहीं लगेंगे डांस, बस ये कोर्ट ने इंश्योर किया कि ऑप्शनिटी नहीं होनी चाहिए, जो हम भी कहते हैं कि ऑप्शनिटी नहीं होनी चाहिए, पर अब रास्ता साफ है और अब होपफुली महाराष्ट्र सरकार इस पर लाइसेंस देगी. सीसीटीवी अब नहीं लग पाएंगे, और जो एक रूल था कि 1 किलोमीटर के अंदर आप कोई डांस बार नहीं खोल सकता बिकॉज ऑफ ऑल द मस्जिद एंड ऑल मंदिर, वो सब भी स्ट्रक डाउन कर दिया गया है. तो अब गवर्नमेंट को रूल बनाना पड़ेगा कि कितने किलोमीटर या मीटर के अंदर आप वो कर सकते हैं या डांस बार खोल सकते हैं. कितने लोगों को इफेक्ट पड़ेगा इस जो पूरा डिसीजन लिया गया है? डांस आई मीन डांसर्स अराउंड 20,000 होंगे और एम्प्लॉयज़ के करीब 10,000 के करीब वो भी होंगे. राहत मानते हैं? बहुत बड़ी, हाँ बड़ी राहत है हमारे लिए, तो बहुत बड़ी राहत है. दिवसभरातली ही सगळ्यात मोठी बातमी महिला विशेषमध्ये आपण सुरुवातीला पाहतोय. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या या निकालावर बालगर्ल्स असोसिएशनच्या अध्यक्षा वर्षा काळे यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे. मागील अनेक वर्षांपासूनच्या लढ्याला यश आल्याचं मत काळेंनी व्यक्त केलं. डान्स बारच्या संदर्भामध्ये नेमका निर्णय आलेला आहे आणि या संदर्भातच आपण बोलणार आहोत. वर्षा काळे आहेत आपल्याबरोबर. काय सांगाल नेमका, काय हा निर्णय आहे आणि काय तुमचं म्हणणं आहे? सरकारने नवीन नियम 2016 साली जेव्हा आणला बीजेपी सरकारने, तर तेव्हा त्यांनी 27 अटी घातल्या होत्या. डान्स बारला परवानगी देतानाच त्यांनी असं म्हटलं होतं की अश्लीलता चालणार नाही, स्त्रियांची अप्रतिष्ठा चालणार नाही, आणि मला वाटतं ह्याला कायम राखतच सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे. परंतु मला वाईट ह्याचं वाटत होतं की 27 पैकी 16 अटी ह्या बारबालांना डायरेक्टली लागू होत होत्या, त्यामुळे ह्या कायद्याला आम्ही चॅलेंज केलं. डान्स बार सुरू करण्याकडे निश्चित हे एक खंबीर पाऊल आहे. मात्र भीती आहेच आहे की आधीच्या 4 जजमेंट्सच्या नंतरही डान्स बार सुरू करू शकलेले नाही आहेत, इथे महाराष्ट्रामध्ये होऊ शकलेले नाही आहेत, आणि त्यामुळे बारबालांच्या आयुष्यांची वाताहत झालेली आहे. तर ते व्यूहचक्र पुन्हा एकदा तसंच चालेल असं मला भीती वाटते. सर्वसामान्य लोक तिकडे जात नाहीत, अनेक लोक तिथे जात नाहीत. जे जातात तर त्यांना जर डान्स बार नसतील तर ते इतरत्र जातात, हे आम्ही स्वतः मी 14 वर्ष पाहिलेलं आहे. की मग कुठे गेले ही लोक, का घरं तुटली? अनेक फॅमिली काउन्सिलिंगच्या लोकांना जाऊन बघा. आज व्हॉट्सॲपसारख्या किंवा इंटरनेटसारख्या माध्यम ह्याला समाज माध्यमांना सुद्धा दोष देण्यात येतो घर तुटण्याचा. ह्या अशा पद्धतीच्या व्यसनामध्ये बर्बाद होणं हे ह्याचं बेसिक आहे. दारू त्याच्यानंतर माणूस वाहवत जातो. दारूवर तर आपलं राज्य सरकार काहीही ठोस पावलं उचलताना दिसत नाही. उलट पक्षी जे दारूबंदीचं खातं होतं ते नंतर आपल्याला माहिती आहे एक्साईजमध्ये कन्व्हर्ट करण्यात आलं. या समाजाची प्रतिनिधी म्हणून मी बारबालांच्या बाजूने उभी राहिले. म्हणजे एक मध्यमवर्गीय स्त्री का बारबालांच्या बाजूने उभी राहते, याला कारण असं आहे की मी ते दुःख जवळनं पाहिलं.
एकंदरीतच बारबालांचं दुःख जवळून पाहिलंय आणि त्याच्यामुळे त्यांच्या संदर्भामध्ये काम गेल्या अनेक वर्षांपासून वर्षताई करतायत आणि स्त्री समजून घेणं अतिशय गरजेचं आहे अशी टिप्पणी त्यांनी केली. विर्जन्स गणेश कदमचं हलीमा कुरेशी, न्यूज 18 लोकमत, पुणे. महिलांच्या कौमार्यासंदर्भात आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या कोलकात्यातील जाधवपूर विद्यापीठाच्या प्राध्यापकाची विद्यापीठानं हकालपट्टी केलेली आहे. जाधवपूर विद्यापीठाचे प्राध्यापक कनक सरकार यांनी मुली आणि महिलांबद्दलची आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. अर्थातच या पोस्टमुळे मोठा वादही निर्माण झाला होता. महिला आयोगाकडून चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये प्रवेशबंदीही करण्यात आली आहे. एका विद्यापीठाच्या प्राध्यापकाने लिहिलेल्या या अत्यंत आक्षेपार्ह पोस्टमुळे अर्थातच प्रचंड गदारोळ झाला. कनक सरकार यांच्या वक्तव्यामुळे विद्यापीठाची प्रतिमा मलिन झाल्याची प्रतिक्रिया कुलगुरू सुरंजन दास यांनी व्यक्त केली होती. मात्र आपण काहीच चुकीचं बोललो नाही असं प्राध्यापक महाशयांचं म्हणणं होतं. अत्यंत संतापजनक अशी ही पोस्ट आहे. नजर टाकणार आहोत काय लिहिलं होतं या पोस्टमध्ये. कुमारी वधू का नाही, तुम्ही कोल्ड्रिंकची बाटली किंवा बिस्किट खरेदी करताना त्या पाकिटाचं सील तुटलेलं असेल तर चालेल का? अशी मुलं मूर्ख असतात ज्यांना पत्नी म्हणून कुमारी वधू मिळण्याचा फायदा माहिती नसतो. मुलगी जन्माला आल्यापासून तोपर्यंत सील्ड असते जोपर्यंत ते उघडलं जात नाही. कुमारी मुलीचा अर्थ संस्कृती, मूल्य तसंच लैंगिक स्वच्छतेबाबत अनेक गोष्टी. अनेक मुलांसाठी कुमारी वधू एखाद्या परीप्रमाणे असते. आणि आता आपण भेटणार आहोत पल्लवी भटेवराज जैन यांना. आरोग्य क्षेत्रात भरीव काम करत राज्यातील पहिलं टेली रेडिओलॉजी सेंटरचं व्यवस्थापन करून पल्लवी यांनी स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. चला तर मग अनेकांकरता मार्गदर्शक ठरत असलेल्या पिंपरी चिंचवडच्या या महिला उद्योजिकेची यशोगाथा बघूयात. एक्सरे, सोनोग्राफी, मॅमोग्राफी, सिटी स्कॅन अशा आधुनिक यंत्रणेच्या आधारावर अनेक आजारांचं अचूक निदान सांगणाऱ्या देशातल्या पहिल्या टेली रेडिओलॉजी सेंटरच्या या आहेत व्यवस्थापकीय संचालिका पल्लवी भटेवरा जैन. क्रसना डायग्नोस्टिक सेंटरतर्फे चालवल्या जाणाऱ्या या रेडिओलॉजी सेंटरमध्ये देशातल्या 16 राज्यातील अनेक खेड्यातील नागरिकांना त्यांच्या अनेक आजारांचं निदानही सांगितलं जातं. माझं प्रामाणिक मत आहे, लोकांचं जे गव्हर्नमेंट हॉस्पिटलकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे की सरकारी हॉस्पिटल म्हटलं की सुविधा नसते किंवा सरकारी हॉस्पिटल म्हटलं की तिथे कसं काय जाणार, वेटिंग पिरियड जास्त असतो, तर आम्हाला ती एक कल्पना लोकांच्या मनातनं काढायची होती की सरकारी हॉस्पिटलमध्ये सुद्धा उत्कृष्ट सेवा देता येते आणि तिथेही 24 तास सेवा उपलब्ध होऊ शकते. डिस्टंट प्लेसेसला आणि रुरल प्लेसेसला जे पेशंट्स आहेत ज्यांना या सुविधा सहजासहजी उपलब्ध नाहीत त्या कमी दरात आणि त्यांच्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात. त्यांचा ट्रान्सपोर्टेशनचा वेळ वाचतो. एखादा पेशंटला समजा ॲक्सिडेंट झाला किंवा ट्रॉमा केसेस आहेत, युजली असं होतं की जर या सुविधा उपलब्ध नसतील तर ते हायर सेंटर्सला पेशंट रेफर करतात. पेशंटचा ट्रान्सपोर्टमध्ये टाईम जातो आणि ट्रीटमेंट डिले होते, त्याचे कॉम्प्लिकेशन्स वाढतात. हे सगळं या सेंटर्समुळे अवॉइड होतं. पेशंट तिथल्या तिथे स्कॅन होतो, इथे बसून आपला रिपोर्ट किंवा आपला तज्ज्ञ सल्ला आपण त्यांना देऊ शकतो. खरं तर करोडो रुपयांची भांडवली गुंतवणूक करून पल्लवी आपला उद्योग खाजगी क्षेत्रातही उभारू शकल्या असत्या. मात्र त्यांनी तसं न करता सरकारच्या आरोग्य विभागाशी निगडीत असलेल्या योजनांसाठीच काम करण्याचा निर्णय घेतला. त्याचसोबत शेकडो कुटुंबियांसाठी रोजगार निर्मितीची संधीही उपलब्ध करून दिली. आपल्या कंपनीतनं कमीत कमी 100 लोकांच्या घरची चूल जळायला पाहिजे हा छोटासा स्वप्न आम्ही घेऊन सुरुवात केली होती. प्रधानमंत्री कौशल विकास योजना सारख्या ज्या छोट्या छोट्या योजना आहेत त्याच्यातनं त्यांना फ्लेबोटॉमीचे 6 महिन्याचे कोर्सेस आहेत, एक्सरे टेक्निशियनचे कोर्सेस आहेत, ते करता येतात. आणि जेव्हा ते करतात तेव्हा आपण त्यांना जॉब गॅरंटी देतो. तर आज आपण उत्तर प्रदेश सारख्या ठिकाणी 2000 लोकांना एम्प्लॉयमेंट जनरेट करू शकतो आहे. आपण राजस्थानसारख्या ठिकाणी जवळजवळ 1000 लोकांना एम्प्लॉयमेंट जनरेट करू शकतो आहे. आणि हे सगळं जेव्हा आपण करतो आहे तर तेव्हा त्या लोकांच्या चेहऱ्यावर जे आनंद आहेत की ताट मानेनी ते काम करून त्यांच्या त्यांची घरं चालवत आहेत, प्लस त्यांनाही वाटतंय की आपण काहीतरी चांगलं करतोय. आजारावरील रिपोर्ट आल्याशिवाय डॉक्टर रुग्णांवर उपचार करणं टाळतात, त्यामुळे अनेक वेळा डायग्नोस्टिक सेंटरकडून रुग्णांना रिपोर्ट कार्ड देताना अव्वाच्या सव्वा फी आकारली जाते आणि आर्थिक पिळवणूकही होते.
मग आधीच आजाराने मेटाकुटीला आलेला रुग्ण अशा ठिकाणी खचून जातो आणि आरोग्य क्षेत्रातील अशीच लूट थांबवण्यासाठीच क्रस्ना डायग्नोस्टिक सेंटरच्या माध्यमातून केला जाणारा हा प्रयत्न नक्कीच स्तुत्य म्हणावा लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट सुशांत डुमरे आणि गोविंद वाकडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. अगदी लहान मोठ्या संकटांना घाबरून अनेक जण आयुष्याला दूषणं देत बसतात, मात्र गुहागरमधल्या एका लेखीनं आपल्या 70% अपंगत्वावर मात करत तब्बल 21 किलोमीटर मॅरेथॉन पूर्ण केली आहे. काय आहे अशा तिच्या जिद्दीची गाथा पाहूयात. ही कहाणी आहे जिद्दीची, आत्मविश्वासाची आणि यशाला गवसणी घालण्याची. कविता कदम यांच्या या असामान्य कामगिरीनं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय, कारण 70% अपंगत्व आलेलं असतानाही त्यांनी तब्बल 21 किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण केली आहे. गुहागरच्या पाटपन्हाळ मॅरेथॉन स्पर्धेत कविता यांनी सहभाग घेतला आणि 21 किलोमीटरचं अंतर कापून आयुष्याची शर्यतही जिंकली. 2015 जुलैमध्ये तिचं ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन झालं, त्यामध्ये ती 100% पॅरलाइज झालेली होती आणि ऑपरेशन नंतरच तिचा हळूहळू हाताचा पायाचा बेडवरती व्यायाम सुरू केला. हळूहळू जसजशी ती पुढं घेत गेली तसतसं तिला बसून उभा राहून हळूहळू चालवून अशा पद्धतीचा व्यायाम करत फिजिओ बॉल, स्विमिंग टँक, ग्राउंडवरचा व्यायाम, जसं बीचवरती आम्ही वेगवेगळ्या प्रॅक्टिस केलेली आहेत. वयाच्या 30व्या वर्षी कविता यांना ब्रेन ट्युमरनं ग्रासलं आणि त्यामध्ये त्यांना 70% अपंगत्व आलं. मात्र त्यांचे पती PSI दीपक कदम यांच्या जबाबदार हातांनी त्यांना पुन्हा बळ दिलं. चिमुकल्या मुलींच्या डोळ्यामध्ये त्यांनी भरारी घेण्याचं स्वप्न पाहिलं आणि असाध्य आजाराला हरवत त्यांनी ही मॅरेथॉन पूर्ण केली. आता कसं वाटतंय? मस्त. ठरवलं होतं का की ही स्पर्धा आपल्याला पूर्ण करायचीच आहे? हो ठरवलेलं. आणि मिस्टरांनी माझ्या खूप साथ दिले. मला ज्या पायांमध्ये उभं राहण्याचं बळ नव्हतं ते पाय आता धावू लागले. वरवर बघताना ही किमया वाटत असली तरी त्यामागे आहे अपार इच्छाशक्ती आणि प्रयत्नांची पराकाष्ठा. तिनं असा विचार केलेला आहे की मी एकटी फक्त ह्या व्यायामामध्ये न येता माझ्यासारखे म्हणजे तिच्यासारखे असे अनेक अपंग झालेले, पॅरलाइज झालेले लोक यांनाही तिच्यासोबत सुधरावं म्हणून ती एका संस्थेद्वारे फिजिओथेरपी सेंटरची चालू करणार आहे. एक अपंग व्यक्ती ही स्पर्धा पूर्ण करू शकते म्हणजे त्यांच्या अंगामध्ये असलेली एक ऊर्जा ही त्याच्या फिनिशिंग पॉईंटपर्यंत तिला घेऊन गेली आणि अपंग विद्यार्थी सुद्धा किंवा अपंग स्पर्धक सुद्धा स्पर्धा पूर्ण करू शकतो ही त्यांनी सगळ्या खेळाडूंना एक आदर्श घालून दिलेला आहे. धडधाकट शरीर असतानाही दुःख कुरवाळत बसणाऱ्यांना कविता कदम यांच्या या कामगिरीनं सणसणीत चपराक लगावली आहे. त्यामुळे कोशिश करणे वालों की हार नाही होती हे वाक्य कविता यांना पुरेपूर लागू होतं. स्वप्नील भागसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, गुहागर. कविता यांचं त्यांच्या जिद्दीचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, पण त्याचबरोबर हेही विसरता येणार नाही की दीपक म्हणजेच त्यांचे पती यांनीही त्यांना खूप मोठी साथ दिलेली आहे. महिला विशेषमध्ये इथे एक छोटीशी विश्रांती पहा फक्त न्यूज 18 लोकमत.